नमस्कार मी यशवंत चव्हाण आणि आजचं हे सगळ्यात महत्त्वाचं अपडेट मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे की आजच्या या अपडेटमध्ये जसं की माझ्या पाठीमागे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंच आहे की जेईचे मागच्या वर्षी किंवा दोन हजार एकवीसच्या जेईला जे चार अटेम्प्ट देण्यात आलेले होते ते अटेम्प्ट आता दोन अटेम्प्टवर रेड्यूस केले गेलेले के आहेत दोन हजार नंतर हे चार अटेम्प्ट ठेवणार असं म्हटलं गेलेलं होतं बट एन टी एकडून कडून किंवा काही डिस्कशन झाल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियामध्ये हे पब्लिश झालेलं न्यूज आहे की याच्यामध्ये तुम्हाला चारच्या ऐवजी फक्त दोन अटेम्प्ट यावर्षी भेटणार आहे आणि त्या दोन मध्ये जर तुम्ही या ठिकाणी मागे वाचू शकत असाल माझ्या मागे स्टुडंट्स टू गेट ओनली टू चान्सेस नॉट फोर टू क्रॅक जेई मेन्स धिस इयर आता हे कशामुळे याच्यामध्ये मा मागे दोन रिझन असू शकतात की तुमचा मागील वर्षी दोन हजार एकवीसला कोविड आणि सेकंड वेव्हमुळे जास्त अफेक्ट झालेले एरियाज होते त्याच्यामुळे चार अटेम्प्ट देणं भाग होतं किंवा वेगवेगळ्या पार्कमध्ये त्या एक्झाम घेणं भाग होतं त्यामुळे चार अटेम्प्ट मागच्या वर्षी देण्यात आले होते पण आता कोविडची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारलेली आहे त्यामुळे हे अटेम्प्ट दोन अटेम्प्टमध्ये रिड्यूस करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये सुरुवातीला तर तसा एकच अटेम्प्ट होता म्हणजे विद्यार्थ्यांना यामुळे किंवा ह्या निर्णयामुळे घाबरण्याचं कुठलंच कारण नाही आहे कारण नीटला सुद्धा एकच अटेम्प्ट आहे पण जेईला आधी दोन अटेम्प्ट होते मध्ये फक्त एका वर्षासाठी चार अटेम्प्ट करण्यात आलेले होते पण विद्यार्थी मित्रांनो एका अटेम्प्टपेक्षा एक दोन अटेम्प्ट हे खूप बेनिफिशियल आहेत आणि तुमचा याच्यामध्ये नक्कीच फायदा होणार आहे पण हे दोन अटेम्प्ट नक्की होतील कधी अगोदर काही दिवसांपूर्वी असं म्हणण्यात येत होतं की फेब्रुवारीच्या लास्ट वीकमध्ये जेई मेन दोन हजार बावीसचा पहिला अटेम्प्ट होण्याची शक्यता होती लास्ट वीकमध्ये बट काही कारणास्तव त्या डेट्स पोस्टपोन करण्यात आल्या परंतु आता या ठिकाणी दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार एन टी एन uh, टी ए आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि मिनिस्ट्री ऑफ हेल्थ यांनी डिसाईड मागील एका डिस्कशनमध्ये डिसाईड झालं होतं की जून uh, नीट जीसाठी जून आणि जून लास्ट वीक किंवा जुलैचा फर्स्ट वीकमध्ये नीट यू जीची परीक्षा घेण्यात येऊ हु। येऊ शकते किंवा येईल पण जेई मेन्सची जी एक्झाम आहे त्या जेई मेन्सच्या एक्झामसाठी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की दोन अटेम्प्ट राहतील आणि त्या दोन इन्क्रीज फ्रॉम वन टू 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 इन थाउजंड ट्वेंटी सम ऑफ द रिझल्ट शो हाऊस सिग्निफिकेटली बेनिफिटेड फ्रॉम टेकिंग मल्टिपल शॉर्ट्स ऍट हाय प्रेशर एक्झाम तुम्हाला माहित आहे की जेई जेई मेन्सची जी एक्झाम आहे ही प्रचंड जास्त तणावाची एक्झाम असते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यामुळे हे अटेम्प्ट वाढवण्यात आलेले होते परंतु परंतु द बेस्ट ऑफ द फोर वॉज कन्सिडर द ऑफिशियल सेट प्रायमरी रिजन फॉर ऑफरिंग फोर लास्ट दैट कोविड नाईन्टीन सिच्युएशन बट दिस इयर मोस्ट ऑफ सिचुएशन सिच्युएशन हॅज बीन इम्प्रुव्हड अँड रजिस्ट्रेशन विल स्टार्ट फ्रॉम दिस मंथ याने म्हणजे याच्यामध्ये काय आहे की फेब्रुवारीच्या लास्ट वीकमध्ये याचे नोटिफिकेशन्स येतील आणि याचे फॉर्म सुरू होतील आणि एक्झाम जी आहे ही एप्रिलच्या लास्ट वीकमध्ये फर्स्ट अटेम्प्ट आणि मेच्या लास्ट वीकमध्ये सेकंड अटेम्प्ट होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत टेंटेटिवली तसं जर म्हणायला गेलं तर तेवीस चोवीस आणि पंचवीस किंवा सव्वीस मेला याचा सेकंड अटेम्प्ट होण्याची शक्यता आहे एप्रिलच्या डेट्स म्हणजेच लास्ट वीक ऑफ जास्त एप्रिल, एप्रिल या डेट्स असू शकतात त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जसे तुम्ही तयारीला आधीपासून लागलेला होतात अजूनही तीच तयारी कंटिन्यू करायची आहे लवकरच याचं नोटिफिकेशन येईल आणि या सगळ्या गोष्टी जास्त क्लिअर होतील त्यानुसार तुमची तयारी असली पाहिजे आणि त्याच्या सोबत सोबत एक रिझन अटेम्प्ट चार अटेम्प्टवरून दोन अटेम्प्ट कमी करण्याचं हे सुद्धा असू शकतं की सी बी एस ईने दहावी आणि बारावीच्या बोर्डच्या एक्झाम्स थोड्याशा पोस्टपोन केलेल्या आहेत सव्वीस एप्रिलपासून बोर्डच्या एक्झाम चालू होत आहेत म्हणजे बोर्डच्या एक्झाम जर लांबल्या तर चार अटेम्प्ट जर घेण्यात आले तर एक्झ तुमची एक्झाम प्रोसिजर पण लांबेल आणि नंतरचे ॲडमिशन पण खूप जास्त दूर जाऊ शकतात तर हे एक रिझन त्याच्या पाठीमागे जास्त असू शकतं की चार ऐवजी दोनच अटेम्प्ट देण्यात येतील आणि ॲडमिशन प्रोसेस मात्र स्मूथ होईल या पद्धतीनं हा निर्णय घेण्यात आलेला असू शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट नीट जीसाठी नीट जीसाठी या ठिकाणी सांगितलं गेलं आहे की दॅट इज पॉसिबिलिटी टू कंडक्ट इट बिटवीन थर्ड वीक ऑफ जून अँड दॅट ऑफ फर्स्ट वीक ऑफ जुलै ह्या पद्धतीनं जर एक्झाम झाल्या तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रिपरेशनसाठी बराच कालावधी भेटणार आहे त्या कालावधीमध्ये तुम्हाला परत एकदा नवीन जोमाने कामाला लागायचं आहे आणि असेच अपडेट इथून पुढे जे येतील ते सी थ्रीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत राहा आणि हे सगळ्यात ऑथेंटिक अपडेट्स जे आहेत बाकी गोष्टी कन्फर्म करूनच तुम्हाला दिले जातात याच्यामध्ये थोडाफार काहीही बदल झाला तर तुम्हाला लवकरात लवकर कळवण्याची जबाबदारी आमची आहे आणि यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा या अपडेटसाठी बेल आयकॉनला हिट करा तुम्हाला सगळी माहिती वेळेवर मिळत राहील थँक्यू थँक्यू व्हेरी मच